মানে ডাব্যা মেনু প্রমাণে ভাত আছে ভরজবিচি ভাজি আছে চন্দনজি আর আমটি আছে ই পণ আমটি আছে মাঝে সারথে সাথে আর আছে বিটাচি কোশিন ও ইয়া আর আছে বিটাচি কোশিন या बघा अरे वा सासूबाईंचं किती जुळलंय आज आणि एक तुबगुळ आहे जे नेहमीच असत आणि आपली थोडीशी जिलबी आहे आणि ताक आहे लिंबू सॉस चना लिया आपने आणि याच्यानंतर मग आमचा एक उपवास असतो ये लेके जाइए तर असं हे साधं जेवण एकतर मुळात हे खूप आवडतं मला आणि आता आता तर हे जास्त झालेलं आहे की आपण सगळेजण आम्ही डबा आणतो जे काय असेल ते घरनं एक भाताचा प्रकार म्हणा कोणी कढीच आणतं कधी आमटीच आणतं कोणी काय आणतं तर सगळ्यांनी एकत्र बसून जेवलं ना की प्रत्येकाच्या डब्यातलं थोडं थोडं आणि ही सवय मला दुर्गाजली गौरीमध्ये लागली असं मी सांगेन दुर्गाजली गौरीमध्ये आम्हाला आम्ही चविल्लसमध्ये प्रॅक्टिस करायचो आणि मोठा हॉल होता त्या हॉलमध्ये दुर्गाजली गौरीमध्ये आम्ही 75 मुली आणि 4च मुलगी असे 100 जण असायचो गुरु पार्वती कुमार आणि सुलुमावशी यांची शिकवण होती की सगळ्यांनी एकत्र बसायचं मी तर हॉलमध्ये बसायचो आणि येताना 3 जणांचा डबा आणायचा म्हणजे स्वतःपुरता एक इकडच्याला द्यायचं आणि इकडच्याला द्यायचं शेअरिंग महत्त्वाचं होतं आणि गुरु पार्वती कुमारांच्या बायको होती अम्मा म्हणायचो तर त्या डब्बा भरून आमच्यासाठी कधी पचडी आणायच्या तर कधी भात आणायचा तर कधी कोशिंबीर आणायचे कुठले तरी तर कधीतरी गोड काहीतरी आणायचं आणि ते सगळ्यांच्या ताटामध्ये थोडं असायचं क्वांटिटी महत्त्वाची नाही आहे तर त्यातलं प्रेम महत्त्वाचं आहे आणि शेअरिंग केल्याने प्रेम वाढतं आणि प्रत्येकाच्या घरची चव कळते आणि मग आपण अजून काय काय शिकत होतो हे ह्याला कुठला मसाला वापरला आहे हे कसं केलं आहेस ह्याची पण एक चर्चा होते आणि एकत्र बसून जेवलं ना की खूप छान जेवण जातं आणि खूप एकमेकांबद्दल माहिती मिळते हसून खेळून जेवण जातं आणि मध्ये जेवण पचतंसुद्धा असं मला वाटतं तर ती तिथून आलेली सवय आहे की एकमेकांच्या ताटातलं थोडं घेणं आणि मग ते थोडंसं एक पंचपक्वानाचं ताट आपलं बनतं आणि मग ते छान वाटतं जेवायला काय ना आमची मालिका बघत राहा आणि आलेला दिवस आनंदाने घालवा आणि शक्यतो कोणाबद्दल वाईट चिंतू नका वाईट बोलू नका आणि जर असं काही झालं तर झोपताना स्वतःकडे क्षमा माफी मागा क्षमा करा आणि ज्यांच्याबद्दल आपण बोललेलो असतो तर त्यांच्याकडे माफी मागा आणि युनिवर्समध्ये म्हणजे ह्या जगामध्ये या समंतामध्ये तुम्ही काहीही बोलत असलात तरी वासू तथास्तू म्हणत असतो त्यामुळे नेहमी सगळ्यांबद्दल चांगलं बोलत राहा आणि त्याची आत्ता आपल्याला नितांत गरज आहे कारण गेली 4 वर्ष आपण ज्या संकटातून बाहेर पडतो आहे एक मार्ग शोधतो आहे पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये अडथळे येतात ते अडथळे आपल्यालाच पार करायचे आहेत त्यामुळे शक्यतो चांगलं बोलत राहा चांगलं चिंतत राहा वासू तथास्तू म्हणत राहील आणि सगळ्यांनी आनंदाने आपलं आयुष्य घालवा खाओ पियो मजा करो मस्त रहा।